आपल्याला जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मला आज पहिल्यांदाच साईबाबांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो। काही दिवसांपूर्वी मी इथं आलो होतो, परंतु मंदिरांना उघडायला बंदी असल्यामुळं मला दर्शन घेता आलं नाही। आज आल्यानंतर अतिशय मनापासून मला आनंद झाला आणि मी साईबाबांच्या चरणी एवढी प्रार्थना केली की जगामध्ये आलेलं हे कोरोनाचं संकट समूळ नष्ट होऊ दे आणि आपले जे गत जीवन आणि वैभव आहे ते पुन्हा आपल्या सर्वांना प्राप्त होऊ दे आणि पृथ्वीतलावरचा कोरोना नष्ट व्हावा अशी प्रार्थना मी साईबाबांच्या चरणी केलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी दीपावली पाडव्यानंतर आपली सर्व धर्मियांची देवालयं आणि सर्व धर्मियांची आपली आपली प्रार्थना स्थळं उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि आता तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी मला सांगत होते की जवळजवळ 6 ते 10 हजार लोक रोज दर्शनासाठी येत आहेत। अद्याप काही ठिकाणी रेल्वे सुरू झालेली नाही आणि सगळ्या कोरोनाच्या ज्या आपल्या प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे पाळून आणि ते अतिशय अभिमानाने त्यांनी सांगितलं की आजपर्यंत कुठल्याही भक्ताला आणि त्यांच्या सेवेकऱ्यांना कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नाही, इतकी चांगली व्यवस्था यांनी केलेली आहे। आता एका घटनेवरून थोडासा वाद तयार झाला होता की या विश्वस्त मंडळाने देवस्थान मंडळाने एक जाहीर आव्हान करणारा फलक लावलं की तोकडे कपडे घालून कुणी मंदिरामध्ये प्रवेश करू नये, लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचं त्यांनी आपला पेहराव करू नये असं एक आव्हान त्यांनी केलं होतं आणि मला आता त्यांनी सांगितलं की आम्ही कुणालाही सक्ती केलेली नाही। परंतु भारतीय संस्कृतीमध्ये आपले चांगले कपडे पेहराव घालून जर आपण दर्शनासाठी आलो तर कुणाची भावना दुखावणार नाहीत या भावनेला आम्ही लिहिलेलं आहे, कुणालाही सक्ती केलेली नाही। आपल्या आपल्या जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकालाही तो अधिकार आहे। मी एवढी विनंती करेन की जास्तीत जास्त याचा गैरसमज न करता आपलं पवित्र टिकाव या भावनेने त्यांनी केलेलं आवाहन सर्वांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्यांनी भक्तांना येणाऱ्यांच्याकडून व हे आम्ही घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य अशा पद्धतीची पत्रही घेतलेली आहेत। वाटतं सगळ्यांनी अतिशय चांगला निर्णय झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। हे कुणावरील सक्ती नाही, हे ऐच्छिक आहे आणि याचं अनुकरण करावं अशी पालकमंत्री म्हणून विनंती करतो आणि साईबाबांच्या चरणी पुन्हा एकदा या कोरोनाचं समोर उच्चाटन होऊ दे अशी प्रार्थना करतो आणि आपली